मी घरफोडण्याचं काम करत नाही, कुटुंब एक ठेवण्याचीच काळजी घेईन. अजित पवारांच्या घरफोडीच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर. या वयात इतकं खोटं बोलायचं नसतं. परकीय गुंतवणुकीबाबत शरद पवारांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. आबांनी केसानं गळा कापला. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं खापर आर आर पाटलांवर फोडलं. फडणवीसांनीच ती फाईल आपल्याला दाखवल्याचाही दादांचा दावा. अजितदादांच्या केलेल्या आरोपांनंतर दुःख झालं. आबा असते तर नक्कीच उत्तर दिलं असतं. रोहित पाटलांकडून वडिलांवरील आरोपांचं खंडन. भाजपच्या विरोधानंतरही नवाब मलिकांना अजित पवार गटाकडून एबी फॉर्म. शिवाजीनगर मानखुर्दमधून मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार, तर एक अपक्ष अर्जही भरला. दाऊद आणि दाऊदशी संबंधित केस संदर्भातील व्यक्तीचा प्रचार करणार नाही. भाजपकडून नवाब मलिकांना विरोध कायम, तर सना मलिकांविषयी पुरावे समोर येत नाही म्हणत भाजपचा पाठिंबा. दापोली विधानसभा मतदारसंघात नावं साधर्म्य असलेले सहा उमेदवार रिंगणात. योगेश कदम नावाच्या 3 आणि संजय कदम नावांच्या 3 जणांनी उमेदवारी अर्ज भरला. सदा सरवणकरांकडून मनसेसाठी माघार नाहीच, माझ्यावर दबाव पण मी लढणारच. सरवणकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल. माहीममध्ये तिहेरी लढत रंगणार. माहीमनंतर वरळीतही तिरंगी लढत रंगणार. आदित्य ठाकरे संदीप देशपांडेनंतर मिलिंद देवरांकडूनही वरळी मतदारसंघातून अर्ज दाखल. माढ्यात शरद पवार गटाकडून अभिजित पाटलांना उमेदवारी, तर मिनल साठे अजित पवार गटाच्या उमेदवार. माढ्यात अभिजित पाटील, मिनल साठे आणि रणजित शिंदेंमध्ये तिरंगी लढत होणार. बारामती मतदारसंघात युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी दंड थोपाटले. भरसभेत पवारांकडून अजितदादांची नक्कल. चष्मा काढत डोळेही पुसले. अजित पवारांकडून जयंत पाटलांची मिमिक्री. करेक्ट कार्यक्रम करणं कुणाच्याही हातात नाही. जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमावर अजितदादांची टोलेबाजी. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेंचा अजितदादांना धक्का. अजित पवारांच्या 2 उमेदवारांविरोधात नाशकात हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म पाठवले. नांदगावमध्ये सुहास कांदेंविरोधात समीर भुजबळ उभे राहिल्यानं शिंदेंची खेळी. तिकीट कापल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता. फोन नॉट रिचेबल. पोलिसांकडून शोध सुरू. उमेदवारी न मिळाल्यानं जीवन संपवण्याची धमकी दिली होती.